आज सकाळी मला सीबीएसईच्या मुलांचे पालक येऊन मला भेटून गेले. जे झालंय ते अत्यंत वाईट सगळं झालेलं आहे. पेपर फुटी हा काही मुलांचा दोष नाही आणि परत तुम्ही त्या परीक्षा त्या मुलांना घ्यायला लावताय, परत त्यांना त्या मुलांना तेच टेन्शन परत तुम्ही देताय. आणि म्हणून मी सकाळी त्यांना सांगितलं की म्हटलं हे संपूर्णपणे चूक ही सरकारची आहे आणि सरकारने ही त्याची शिक्षा भोगली पाहिजे. माझी देशभरातल्या पालकांना, महाराष्ट्रातल्या माझ्या पालकांना, सीबीएसईमध्ये जी शिकत असलेली मुलं आहेत त्यांच्या पालकांना माझी विनंती आहे, कृपा करून जर सरकार परत बोललं की परीक्षा द्यायच्या आहेत तर देऊ नका. कारण ही चूक सरकारची आहे, त्याची शिक्षा सरकारला भोगू देत, मुलांना ही शिक्षा भोगून चालणार नाही. आणि आज जर समजा सर्व पालक एकत्र राहिले आणि समजा त्यांनी परीक्षा दिल्या नाहीत, मुलांनी परीक्षा दिल्या नाहीत, ते हे एकदा सरकारला कळू देत. कारण म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो. आज हे सरकार चुका करणार, त्याचा परत भुर्दंड मुलांनी भरायचा, उद्या दुसरं सरकार येईल ते परत तसंच वागणार. आज जर समजा पालक वाकले तर हे येणार असलेलं आणि येणार सगळी सरकारं हे फरफटत नेतील सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना. त्यापेक्षा आज त्यांनी पालकांनी निर्णय घ्यावा की देशभरातल्या पालकांनी निर्णय घ्यावा की आमची मुलं परीक्षा देणार नाहीत. चूक तुमची आहे, चूक तुम्ही सुधारा.